नमस्कार, स्वागत आहे आपलं नॉलेज दरबार मध्ये. इथे सरळ सोप्या पारदर्शक व थेटरित्या माहिती आपल्यापर्यंत. आज आपण सुरू करत आहोत नॉलेज दरबारचा विशेष सेगमेंट गोष्ट आजच्या युगाची. ही गोष्ट असेल भगवद्गीतेवर आधारित आजच्या युगाची. भगवद्गीतेतील आद्य क्रमांक 2 श्लोक क्रमांक 47, कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन कर्मण्ये फले हेतुर्भू मा ते समस्व कर्मणी. या श्लोकाचा अर्थ मी तुम्हाला गोष्टीच्या शेवटी सांगेल. त्या अगोदर गोष्ट, एक सरकारी कार्यालय असते. त्या कार्यालयामध्ये लोकांची रोजची जाये चालू असते. कोणाच्या जमिनीचे काम असते तर कोणा वृद्धाच्या फायदेचे काम असते. असे अनेक वेगवेगळी कामे त्या सरकारी कार्यालयात चालू असतात. आणि त्या सरकारी कार्यालयात असतो एक उच्च पदावर सरकारी नोकर. आणि तिथे येणारी लोकांची कामे त्याच्या सहीशिवाय होत नाही असा त्याचा दर्जा असतो. पण त्याला या कामामध्ये कंटाळवाणा होतो, कारण तिथे जी कामे असतात ती त्याला रोजची असतात. फक्त येणारी लोक वेगवेगळी, त्यामुळे तो त्याच्या कामामध्ये कंटाळपणा करायचा. पैसे मिळायचे लवकर काम व्हायचे नाही तर नाही. तिथे येणारे लोक कोणी आपले वेळ काढून कामातून वेळ काढून तिथे यायचं, कोणाची बस निघून जायची, कोणी आपल्या भुकेचा त्याग करून त्या रांगेत उभं राहायचं. एक दिवस त्या सरकारी नोकराचा मुलगा त्याला म्हणतो, पप्पा तुम्हाला माझ्या मुख्याध्यापकांनी शाळेत बोलवलं आहे, काही डॉक्युमेंटची कामं इनकम्प्लीट आहेत ती करण्यासाठी. व तो सरकारी नोकर मुख्याध्यापकाला भेटण्यासाठी त्या शाळेत जातो. तिथे गेल्याच्या नंतर त्या मुख्याध्यापकालाही पालक विद्यार्थ्याची कामं रोजची असतात, म्हणून तोही त्याच्या कामामध्ये कंटाळपणा करायचा. बराच वेळ झाला आणि सरकारी नोकराने विनवणी केली, सर माझं काम आहे, लवकर जायचं, मला जाऊ द्या, माझं काम करून घ्या. पण तो मुख्याध्यापक आपल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपचे मेसेज आणि काही जोक्स वाचायचा आणि मनातल्या मनात हसून त्या सरकारी नोकराला म्हणायचा, थोडा वेळ थांबा, मी तुमचं काम नंतर करून टाकतो. आणि असा बराच वेळ घेतला आणि मुख्याध्यापकाने ते काम केलं. एक दिवस अशीच वेळ आली मुख्याध्यापकावर आणि त्याची तब्येत खराब झाली, खालावली. त्यानंतर तो गेला डॉक्टरांकडे आणि डॉक्टर त्याला पेशंटची कामे ही रोजची असतात आणि तोही त्याच्या कामामध्ये कंटाळपणा करायचा. म्हणून मुख्याध्यापकाला तिथे वाट बघावी लागली. बराच वेळ झाला, त्यानंतर डॉक्टरांनी त्याला ट्रीटमेंट सुरू केली. अशाच बऱ्या काळानंतर डॉक्टराला एक जमिनीचं काम पडलं, म्हणून तो एक त्या सरकारी कार्यालयात गेला. त्या सरकारी कार्यालयामध्ये होता तो सरकारी नोकर, म्हणून त्याला तिथेही त्याची वाट बघावी लागली आणि त्याला त्या रांगेत उभं राहावं लागलं. असेच जर हे चक्र असंच चालू राहणार आहे आणि असंच चालू आहे, जर हे आपल्याला थांबवायचं असेल तर भगवद्गीतेमधील अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 47 मध्ये भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात, हे मनुष्य आहे मानवा, तू तुझं कर्म, तू तुझं काम कोणतीही फलाची अपेक्षा न ठेवता कर, व तुझा कर्म हा तुझा धर्म आहे यानुसार कर. आपल्या गोष्टीमध्ये असलेले घटक मुख्याध्यापक, सरकारी नोकर आणि डॉक्टर यांनी जर आपली कामं वेळेच्या वेळेवर केली असती तर आज कोणालाही वाट बघण्याची वेळ आली नसती. म्हणून कोणावर टीका करू नका, कोणाकडे बोट दाखवू नका, स्वतःपासून सुरुवात करा. इफ यू वॉन्ट टू सी द चेंज, बी द चेंज. म्हणून स्वतःपासून सुरुवात करा म्हणजेच जग बदलेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि काही सजेशन असतील ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.